विद्यार्थी मित्र हो, बी ए तृतीय वर्षाच्या राज्यशास्त्र या शाखेमध्ये आपण राज्यशास्त्राचा अभ्यास करत असताना भारतीय राजकीय विचारवंत, पाश्चिमात्य राजकीय विचारवंत, त्याचबरोबर राजकीय विचारधारा हे महत्त्वाचे थेरॉटिकल पेपर त्या ठिकाणी ठेवलेले आहेत. राजकीय विचारधारा म्हटल्यानंतर आपलं असे लक्षात येते की ज्या विचारांच्या आधारे राज्यशास्त्राचा प्रवास किंवा राजकारणाचा प्रवास चालू आहे, या विचारधारेच्या आधारे राजकारणाला एक वलय वळण त्या ठिकाणी निर्माण झालेलं आहे, किंवा राज्यशास्त्राच्या राजकीय विचारधारेच्या अभ्यासाशिवाय राज्यशास्त्राचा विचार पूर्ण होऊ शकत नाही. राजकीय विचारधारा ह्या अलीकडील काळामध्ये अत्यंत महत्त्वाचा विषय म्हणून त्याला मान्यता मिळालेली आहे. म्हणूनच आपल्या विद्यापीठाने राजकीय विचारधारांचा अभ्यास करण्यासाठी हा पेपर ठेवण्यात आलेला आहे. या राजकीय विचारधारा म्हटले की प्राचीन काळापासून तर आजच्या काळापर्यंत अनेक अशा राजकीय विचारधारा त्या ठिकाणी निर्माण झालेल्या आहेत. यामध्ये मग राष्ट्रवाद असेल, साम्यवाद असेल, लोकशाही असेल, स्त्रीवाद असेल, अशा अनेक संकल्पना या विचारधारामध्ये किंवा काळाच्या प्रवाहामध्ये निर्माण झालेल्या आहेत. मग या राजकीय विचारधारांच्या आधारे एकंदरीत राजकारणाची वाटचाल या मानवाची दिसून आपल्याला येते. म्हणूनच हा अत्यंत महत्त्वाचा पेपर या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे. त्यामध्ये सर्वप्रथम राष्ट्रवाद ह्या विचारधारा संदर्भामध्ये आपण माहिती करणार आहोत. अलीकडील काळामध्ये 18व्या शतकात राष्ट्रवाद ही संकल्पनेचा उदय आणि विकास झालेला आपल्याला दिसून येतो. खऱ्या अर्थाने जर बघितले राष्ट्रवादाचे पाळेमुळे हे 14व्या शतकामध्येच आपल्याला दिसून येतात. तत्कालीन राजकीय विचारवंत मॅकियावेली यांच्या विचारधाऱ्यामध्ये राष्ट्रवाद या संकल्पनेचा उदय आपल्याला त्या ठिकाणी झालेला दिसून येतो. परंतु त्याचा खऱ्या अर्थाने विकास जर बघायचा असेल तर 18व्या शतकामध्ये हे विचार सार्वत्रिक स्वरूपामध्ये आपल्याला दिसून त्या ठिकाणी येतो. मग राष्ट्रवाद म्हटल्यानंतर आपल्यासमोर एक प्रकारची प्रेमाची भावना, आपल्या राष्ट्राबद्दल आदराची भावना त्या ठिकाणी निर्माण झाल्याशिवाय राहत नाही. आज जगात जवळपास 150-200 पेक्षा अधिक राष्ट्र हे राष्ट्रवादाने भरलेले दिसून येतात. प्रत्येक राष्ट्रामध्ये संपूर्ण जनतेचं आपल्या राष्ट्राबद्दलचं एक प्रेम आदर त्या ठिकाणी निर्माण झालेला असतो. भारत जर म्हटलं की आम्ही भारतीय आहोत, ही काय आहे, एक भारताबद्दलची आपल्या देशाबद्दलची एक प्रेम भावना असते. अशा स्वरूपामध्ये प्रत्येक देशातील नागरिकांमध्ये आपापल्या देशांमधील प्रेमाची भावना त्या ठिकाणी निर्माण झालेली असते. मग ही भावना म्हणजे काय? आम्ही सर्व एक आहोत, विचारधारेने जोडलेले आहोत, धर्मानं, संस्कृतीने, तरीतरीवादानं देखील काय आहे, आम्ही एक आहोत, हे राष्ट्र माझं आहे, त्या राष्ट्राचा विकास झाला पाहिजे, त्या राष्ट्र जिंकलं पाहिजे, ही प्रेम भावना प्रत्येक नागरिकाच्या मनामध्ये निर्माण झाली असते. सदैव परिस्थितीपेक्षा विशिष्ट काळामध्ये राष्ट्रभावना ही प्रखर झालेली आपल्याला दिसून येते. उदाहरण जर बघितलं भारताचं स्वातंत्र्य लढा 1947-1942 जेव्हा महात्मा गांधीने सांगितलं की छोडो भारत इंग्रजांना, तेव्हा करा किंवा मला हा मंत्र त्यांनी भारतीयांना दिला होता. आणि खरोखर संपूर्ण भारतीय जनता स्वातंत्र्य कसं मिळेल या भावनेने प्रेरित झाली होती, किंवा एक राष्ट्रभावना त्यांची निर्माण झाली होती. ब्रिटिश परकी आहे, भारतातून गेले पाहिजे, आम्ही आमचं राज्य आम्ही केलं पाहिजे, परकीयांच्या स्वातंत्र्य परकीयांच्या पारतंत्र्यामध्ये आम्ही जास्त वेळ बघू शकत नाही, ही प्रेम भावना लोकांच्या मनामध्ये निर्माण झालेली होती. याच प्रेम भावनेला राष्ट्रभावना देखील काय त्या ठिकाणी म्हटल्या जातं. म्हणजे त्याच्यातून प्रेमाचा संकेत त्या ठिकाणी निर्माण झालेला असतो. राष्ट्राबद्दलचं जे काही प्रेम असतं त्यालाच राष्ट्रप्रेम किंवा राष्ट्रभावना त्या भावनेचा निवडीत हा प्रश्न आहे. जे राष्ट्रप्रेम राष्ट्रभावनाचा अंतरावा कशामध्ये दिसून येतो? आपल्याला राष्ट्रवादामध्ये दिसून येतो. म्हणूनच राष्ट्रवाद ही अलीकडील काळामध्ये अत्यंत महत्त्वाची संकल्पना म्हणून पुढे आली. हा संपूर्ण जग जवळपास राष्ट्रवादाने आपापले इष्ट आहेत भारवलेले आहेत. इतर राष्ट्राच्या हितापेक्षा माझ्या राष्ट्राचं हित आम्ही केलं पाहिजे, हे धोरण त्या ठिकाणी काय आपल्याला दिसून आल्याशिवाय राहत नाही. एक भावना, एक विचारधारा, जे लोक आपल्याला एक स्वाभाविक किंवा नैसर्गिक समुदायच्या रूपामध्ये ओळखतात
आम्ही एक राष्ट्राची असल्याचा दावा करतात त्यातून राष्ट्रवादाची भावना तयार होत असते. बघा काय आहे या ठिकाणी, राष्ट्रवाद ही एक नैसर्गिक भावना आहे. आम्ही राष्ट्रातील सर्व लोक सर्व एक आहोत ही भावना त्यामध्ये काय आहे निर्माण झालेली आपल्याला दिसून येतात. म्हणजे आजच्या काळातले जे काही राष्ट्र आहे ही सार्वभौम अशी काही राष्ट्र आहे, स्वतंत्र आहे. आपला भारत 18व्या 19व्या शतकामध्ये जगातील अनेक देश का म्हणाले पारतंत्र्यातून मुक्त होऊ राहिले. मुक्त का झाले? कारण त्या स्थानिक देशामध्ये सर्व देशामध्ये तिथल्या जनतेमध्ये आम्ही एक आहोत ही भावना निर्माण झालेली होती. या प्रखर भावनेलाच काय म्हटलेलं आहे, राष्ट्रवाद म्हटलेला आहे. आणि आम्ही आमचा राष्ट्रवाद आम्ही जोपासला पाहिजे म्हणून पारतंत्र्याच्या जोपडातून ही काढली अनेक राष्ट्रे त्या ठिकाणी निर्माण झाली आहेत. आज अलीकडील वर्तमानकालीन जे राष्ट्र जर बघितले आपण, सर्व राष्ट्रे स्वतंत्र आहेत, सार्वभौम आहेत, त्या ठिकाणी इतर कोणत्याही देशाचा हस्तक्षेप आम्ही पकवून घेणार नाहीत, अशा प्रकारची भावना, प्रेमाची भावना तेथील जनतेमध्ये लोकांमध्ये निर्माण झालेली आपल्याला दिसून येते. म्हणूनच याला राष्ट्रवादी भावना असे म्हणतात किंवा राष्ट्रवाद त्या ठिकाणी म्हटलेला आपल्याला दिसून येते. आपण सर बघितलं मानवाच्या उदयापासूनच काय झालेलं आहे, अनेक राजकीय सत्ता या पृथ्वी तलावरती निर्माण झालेल्या आहेत. सुरुवातीला मानव जीवन जगण्यासाठी शिकार करायचा, रानोमाळ हिंडायचा आणि एकटा माणूस हा समुदाय करून राहू लागला. या समुदायाचे रीतिरिवाज देखील काय त्या ठिकाणी निर्माण झालेले होते. प्रत्येक टोळी करून माणूस राहू लागला होता. ह्या अशा टोळ्या स्वतंत्र टोळ्या होत्या. मानवाच्या सुरुवातीच्या काळामध्ये त्या ठिकाणी टोळीचे नियम काही ठरलेले असत. मी या टोळीचा भाग आहे म्हणून सदस्य काय करते, टोळीचे सर्व रीतिरिवाज भाग त्या ठिकाणी पाहिले जात होते. अशा स्वरूपामध्ये अनेक टोळ्याच्या स्वरूपामध्ये मानव त्या ठिकाणी राहत आला असलेला दिसून येतो. या टोळी स्वरूपानंतर अनेक प्रकारच्या रूपांतर त्यांचं राजसत्तामध्ये झालेले. एकेकाळी राजेशाही होती, मग या राजेशाहीचं स्वरूप वेगळं होतं. आजच्या काळात साम्राज्यशाही होती. नंतरच्या काळामध्ये साम्राज्याचं स्वरूप वेगळं त्या ठिकाणी दिसून येतं. आजच्या काळामध्ये सार्वत्रिक स्वरूपामध्ये जगामध्ये जवळपास सगळ्यांच्या देशामध्ये काय लोकशाही आपल्याला दिसून येते. या लोकशाहीच्या प्रक्रियेमध्ये संपूर्ण राष्ट्र त्या ठिकाणी काय आहे, प्रेमाच्या राष्ट्रवादाच्या भावनेने भारवलेले आपल्याला दिसून येतं. मग या अनेक राज्यामध्ये जेव्हा राज्य निर्माण झालं तेव्हापासून तर आजपर्यंत त्या त्या राज्यामध्ये अनेक प्रकारचे शासनाचे प्रयोग झालेले आपल्याला लक्षात येतात. मग या प्रयोगामध्ये राज्यशाही आहे, राज्यशाहीचे अनेक प्रकार पडतात. हुकुमशाही राजे साम्राज्यवादी आहेत. त्यानंतर लोकशाही, प्रत्यक्ष लोकशाही, अलोकशाही, अप्रत्यक्ष लोकशाही अशा स्वरूपाचे प्राथमिक लोकशाहीचे प्रकार त्या ठिकाणी निर्माण झालेले आहेत. झुंडशाही असेल असे हवे प्रकरण त्या काळामध्ये तर शासनाचे अनेक प्रकार त्या ठिकाणी पाडलेले आहेत. साम्राज्यशाही असेल, झुंडशाही असेल, लोकशाही असेल, राजेशाही असेल, निरंकुश राजेशाही असेल, अशा अनेक स्वरूपामध्ये काय शासनाचे प्रकार त्या ठिकाणी निर्माण झालेले आपल्याला दिसून येतात. म्हणजेच काय राजकीय व्यवस्थेचं सातत्यानं स्वरूप बदललेलं आहे. या बदललेल्या स्वरूपामध्ये मग राज्याच्या राष्ट्रभावना देखील काय बदललेल्या आहेत. एकेकाळी लोक काय व्यक्तिपूजक होते, एखाद्या राजाबद्दलचं प्रेम काय त्या ठिकाणी निर्माण झालेलं असं, मग त्या राजाप्रती निष्ठा जनतेनं वाहिलेला असेल, व राजाने जी काही आज्ञा दिली ते लोक काय करत असत, देवी आज्ञा म्हणून त्याचं पालन करत असेल, अशा स्वरूपामध्ये मग राज्यशाही ही मान्यता पावली. हा प्रकार राज्यव्यवस्थेचा निर्माण झाला, याचं रूपांतर नंतर मग काय झालेलं आहे असेल लोकशाहीकडे ओळत असलेलं आपल्याला दिसून येतात. मग राज्यशाहीमध्ये अनुवंशिक राज्यशाही असेल, त्याला राजा राज्याचा मुलगा देखील काय होत असता, हा राजा होत होता. म्हणजेच राज्य पद हे काय होतं, अनुवंशिक स्वरूपाचं त्या ठिकाणी निर्माण झालेलं होतं. एक राजाच्या अंगामध्ये देवी शक्ती असते, तो देवाचा एक पुत्र असतो, देवाचा सरदार असतो, ही भावना जनतेच्या मनामध्ये झाली. राजाने कोणताही जर निर्णय दिला तर आपण पाळला पाहिजे ही कर्तव्य भावना जनतेच्या मनामध्ये काय झालेली आहे, निर्माण झालेली होती. म्हणूनच या ठिकाणी काय झालं, मग राज्यशाही सज्जनवा झालेला आपण म्हणतो. राजा बोले दर आहे एके काळी म्हणून राजाला काही सांगितलं, राजाच काय करायचा, शासन करायचा, राजाच न्याय द्यायचा,
राजा जनतेचं पालन पोषण करायचा, सर्व काही निष्ठा या जनतेच्या कोणाच्या ठाई भरलेल्या होत्या, मग राजाच्याच ठाईवल्या, राजा जे बोलेल तेच काय योग्य आहे ही दिशा त्या ठिकाणी ठरवलेली आपल्याला दिसून येते। त्यानंतर नंतरच्या काळामध्ये लष्करी हुकुमशाही देखील निर्माण झालेले, अनेक देशामध्ये लोकशाही असूनही देखील लष्करी हुकुमशाहीचे प्रयोग त्या ठिकाणी झालेले आपल्याला दिसून येतात। त्यानंतर उमरावशाही देखील होती, राजा एकटा पूर्ण निर्णय घेऊ शकत नव्हता, मग त्याला मदतच करण्यासाठी अनेक प्रकारचं मंत्रिमंडळ त्या ठिकाणी निर्माण झालं होतं, यालाच उमरावशाही देखील म्हणतात। प्रत्यक्ष अप्रत्यक्ष लोकशाही हा देखील एक शासनाचा प्रकार अनेक राज्यामध्ये निर्माण झालेला आपल्याला दिसून येतो। अशा स्वरूपामध्ये राज्याचं स्वरूप प्राचीन काळापासून तर आजपर्यंत म्हणजेच मानवाच्या उदयापासून विकासापासून अनेक राजेशाही या ठिकाणी निर्माण झाल्या। राजेशाही निर्माण झाल्यानंतर राष्ट्रराज्य देखील काय स्वरूप त्या ठिकाणी बदललेलं आपल्याला दिसून येतात। अनेक राजे महाराजे मंडळी तत्व देखील काय त्या ठिकाणी पत्करत होते। अशा स्वरूपामध्ये मग देशामध्ये एक स्वरूपाचं काय निर्माण झालेलं होतं की राजकीय व्यवस्था निर्माण झालेली होती, आणि याच आधारे राष्ट्रभावना देखील लोकांची निर्माण झाली आपल्याला दिसून येतो। म्हणजेच काय राष्ट्रभावनेचा उदय अलीकडच्या काळामध्ये 18व्या शतकामध्ये खऱ्या अर्थानं बघायला मिळतो। याचं उदाहरण जर बघायचं असेल तर फ्रेंच राज्यक्रांती, फ्रेंच राज्यक्रांतीनं जगाला स्वातंत्र्य समता न्याय बंधुता ही काय दिली, मानवी मूल्याची देणगी दिली, एक प्रकारची राष्ट्रभावना त्यांच्यामध्ये निर्माण झाली। राजाला विरोध करण्यासाठी निर्माण झालेली काय होती ही एक फ्रेंच राज्यक्रांती झाली होती। जगामध्ये अनेक क्रांत्या झाल्या आहेत, रशियन क्रांती असेल, अमेरिकन क्रांती असेल, इंग्लंडची 1688ची क्रांती असेल, या संपूर्ण क्रांती काय राष्ट्रवादाचे प्रतीक निर्माण झाले आहे। भारताचा स्वातंत्र्य लढा देखील आपण बघितला की यामध्ये देखील काय आहे एक राष्ट्रवादाची भावना त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे। राष्ट्रवादाच्या भावनेच्या प्रेरणेच्या आधारे संपूर्ण राष्ट्र एक होत असतं। अशा स्वरूपामध्ये मग राष्ट्र संकल्पनेचा उदय हा 18व्या शतकामध्ये निर्माण झाला, आणि तो उदय देखील पावलेला विकास पावलेला आपल्याला दिसून येतो। यामध्ये आपण थांबूया, उद्या आपण राष्ट्रवादाचा जे काही व्याख्या आहेत त्यांचा परामर्श घेणार आहोत, राष्ट्रवादाचा अर्थ महत्त्व त्या ठिकाणी स्पष्ट करून सांगूया। धन्यवाद।